आज धाराशिव जिल्ह्यातील कळंब या ठिकाणी मराठा आरक्षणासाठीचा महामोर्चा संपन्न झाला। या मोर्चातील काही समन्वयक माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? आज आपण हजारो लाखोंच्या संख्येने हा मोर्चा काढलेला आहे, प्रमुख मागणी आपल्या काय आहे? प्रमुख मागणी हीच होती की मराठवाड्यातील फक्त मराठा सोडला तर बाकी विदर्भातल्या, खानदेशातल्या आणि आमच्या जिल्ह्यातल्याही काही भाग, तुळजापूरसारख्या ठिकाणच्या OBC समाजाला, जे मराठ्यांना OBC मध्ये आरक्षण मिळतं आहे परंतु उर्वरित मराठ्यांना मिळत नाही, आमच्याच बांधवामध्ये फूट नसावी, सर्व मराठा एक आहोत म्हणून सर्वांनाच OBC आरक्षणातून, त्या आरक्षणाच्या प्रवर्गातून सगळ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची प्रमुख मागणी। माझ्यासोबत आणखी काही समन्वयक आहेत, काय सांगाल? नो आरक्षण नो वोट अशी आपण हाक दिलेली आहे, जर आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण मतदानावर बहिष्कार टाकणार आहात का? आपली नेमकी काय भूमिका? आपण साधारणतः आज दिवसभर या मोर्चाच्या संदर्भामध्ये तुम्ही सुद्धा फिरत असताना पाहिलं असेल की कळंब शहरामध्ये कमीत कमी हजारो बॅनर लागले की नो आरक्षण नो वोट। हे जे बॅनर लागले गेले, हे बॅनर पूर्णपणे आमच्या मराठा समन्वयक, मराठा समाज बांधवांनी स्वखर्चानं स्वतःनं लावलेले आहेत। याचाच अर्थ असा होतो की येणारी जिल्हा परिषद असेल, येणारी पंचायत समिती असेल, येणारी विधानसभा असेल, या विधानसभेमध्ये जे काही मराठा बांधव या मोर्चाला सहभागी झाले होते, नक्कीच आरक्षण दिल्याशिवाय हे समाज बांधव येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणीही मतदान करणार नाही, ही नक्कीच आम्हाला या मराठा समाजा बांधवांनी मिळालेली एक उत्स्फूर्त प्रतिसाद असा वाटतो आम्हाला। राज्यभरात पहिल्या टप्प्यात तब्बल 58 मोर्चे काढल्यानंतर सुद्धा मराठा समाजाला न्याय न मिळाल्याने उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये आज महामोर्चा निघाला, काय सांगाल? 58 मोर्चे काढल्यानंतर सुद्धा आपल्याला हक्क मिळालेला नाही, न्याय मिळालेला नाही, आज हा मोर्चा पुन्हा काढावा लागतोय, कुठेतरी खंत वाटते? नक्कीच या गोष्टीची खंत वाटते। मागच्या 10-15 वर्षापासून अशा पद्धतीने मोर्चे निघत आहेत, आरक्षण मिळतं आहे तेही 6 महिने टिकतं आहे, परत जातं आहे, परत निवडणूक आल्या की 6 महिने मिळतं आणि परत जातं। कुठंतरी शासनानं गांभीर्यानं घ्यावं, मुळात मराठवाडा हा निजामाच्या राज्यातून बाहेर पडून महाराष्ट्रात सामील झालेला आहे, विनाअट सामील झालेला आहे, म्हणजे त्यांच्यावर अन्यायच करावा असं नाही आहे। कारण आपण पाहता मराठवाड्यातला शेतकरी हा पूर्णतः शेतीवर निर्भर आहे, मोठे उद्योग, व्यवसाय, व्यापार या भागात चालत नाही। इकडे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो, खानदेश असेल किंवा विदर्भ असेल, इथल्या मराठ्याला कुणबी म्हणून ओळखलं जातं। निजाम स्टेटचा आपण विचार केला, आंध्रामधला मराठा OBC मध्ये आहे, तेलंगणामधला मराठा OBC मध्ये आहे, कर्नाटकामधला मराठा OBC मध्ये आहे, निजाम स्टेटमधला फक्त मराठवाड्यातील मराठा आहे ज्याला न्याय मिळालेला नाही। कुठंतरी या बाबी लक्षात घ्याव्या। तुकाराम महाराजांनी सांगितलं की बरे झाले देवा कुणबी केले, हे कुणबीच आहेत, हे मराठे कुणबीच आहेत, आम्हाला वेगळं आरक्षण सुद्धा नकोय। फक्त सरकारने एक अधिसूचना काढावी की लेवा पाटील असोत, कुणबी असोत, कुणबी मराठा असोत, मराठा कुणबी असोत किंवा मराठवाड्यातले निस्ते मराठे असोत, हे सगळे कुणबी आहेत, हे शेती करणाऱ्या जाती समुदायातले आहेत। एवढीच एक छोटीशी मागणी जरी पूर्ण केली तरी या समाजाला, मराठा समाजाला या सरकारकडून, केंद्र आणि राज्य सरकारकडून न्याय मिळू शकतो। त्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि या लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मोर्चाला न्याय द्यावा।